नमस्कार, मी ऋतुजा विरामने स्वागत करते तुमचं. आज आपण डायरेक्ट टक्सवाला ब्लाऊज पाहणार आहोत, योगपट्टी न लावता. त्याच्यासाठी मी उंची 15 इंच घेतलेली आहे. तयार आपली उंची 13.5 इंच होणार आहे. 1.5 इंच मी एक्स्ट्रा घेतलेली आहे. इथे मी 5.5 इंचावर मुंड्याचा आकार दिलेला आहे. इकडून 6 इंच घेतलेला आहे, बंद गळा आहे त्याच्यामुळे. आता आपण टक्स मारूया. टक्स मारताना सगळ्यात आधी मी इथून 4.25 इंचावर मार्किंग करते. इकडून खाली 10.5 इंच किंवा तुम्ही खालून पण 4.5 इंच वरती घेऊ शकता. हे पहा 4.5 इंच. आता इथेही 4.25 इंचावर मार्किंग करायची. ही लाईन ओढून घ्यायची सरळ. इकडे 1 इंच आणि इकडे 1 इंच. हे टक्ससाठी आपण इथे ऑलरेडी 2 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे. हे 2 इंच टक्ससाठी घेतलेलं आहे आणि हे आपला छातीचा 4th भाग प्लस 1.5 इंच मार्जिन. हे छातीचा 36 साईजसाठी आपण करत आहोत. छातीचा 4th भाग येतो 9 इंच आणि हे 1.5 इंच मार्जिन आणि टक्ससाठी मी 2 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे. आता हा आपण टक्स मारून घेऊया. पहिले योगपट्टी न लावता असाही ब्लाऊज व्यवस्थित बसतो. एकदा शिवून नक्की पहा. आता इथे टक्ससाठी मी 5 इंचावर मार्किंग करते. इकडे 2.5 इंच. ही सरळ लाईन ओढून घ्यायची. हा मधला टक्स झाला. किंवा तुम्ही टक्स मोजताना इकडून 1.5 इंच वरचा टक्स आपण 2 इंचावर मारणार आहोत आणि इकडे जो आहे तो टक्स 1/4 इंचावर. इकडे 1/4, इकडे 2 आणि इकडे 1.5 इंच असा हा टक्स मारायचा आहे. इथून खाली 5 इंचावर किंवा ह्याचा मध्य काढला तरी चालतो आणि हे जॉईन करून घ्यायचं. इकडे 1/4 इंच, इकडे 1/4 इंच हा टक्स झाला. आता इथे हे 5 इंच आलेलं आहे, इथे 3.5 इंच घ्यायचं. खालून वरती 3.5 इंच आणि हा ही टक्स आपण तसंच 1/4 इंचावर द्यायचा आहे. पहिली लाईन मारून घ्यायची सरळ. इकडे 1/4, इकडे हे 1/2 इंच म्हणून मी इथे 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे. इकडेही तसंच 1/2 इंच इकडे दोन्हीकडे जाणार आहे. इकडे 1/4, इथे 1/2 आणि इथे 1/1 इंच असा हा आपला टक्स येणार आहे. इथून 2.5 ते 3.5 इंच आलं तरी चालतं ह्या टक्स. पुन्हा एकदा समजवून सांगते. पूर्ण उंची आपण 15 इंच घेतलेली आहे. तयार 13.5 इंचच होणार आहे. इकडे मुंड्याचा आकार देण्यासाठी 5.5 इंच. इथून 6 इंच शोल्डर घेतलेले आहे, कारण हा गळा जो आहे तो आपण 2.5 इंचावर टाकलेला आहे. मागचा गळा पण बंद आहे आणि पुढचा पण व्ही आहे, त्याच्यामुळे हे तयार 6.5 इंचच होणार आहे. गळा व्ही आहे आणि बंद होतो आणि मागेही डीप गळा नाही आहे, 4 इंचाचाच गळा आहे. त्याच्यामुळे मी हे शोल्डर जास्त घेतलेले आहेत, जेणेकरून इकडे आपल्याला खेचलं जात नाही. आणि मुंडा हा 5.5 इंचच घेतलेला आहे. नंतर टक्स वरतून खाली 10.5 इंच. टक्स पॉईंट आपला 10 इंच आहे. इकडून 2.5 इंच हा 4.5 इंचाचा होतो टक्स. टक्स मोजताना नेहमी आपण इथून मोजायचा आहे. हा जो आपला आहे तो मेन टक्स आहे. इकडून 1/4 इंचावर हा टक्स दिलेला आहे. इकडून इकडे 2 इंचावर दिलेला आहे आणि इकडून इकडे 1.5 इंचावर दिलेला आहे. हे मेन लक्षात ठेवायचं. हा 1/4, 2 आणि 1.5 हे मेन 4 टक्स आहेत. ह्याच्यामुळे आपला हा आकार पण व्यवस्थित येतो. आता मी हे दुसऱ्या साईडलाही उमटून नंतर तुम्हाला शिलाईही मारून दाखवते हा पफ कसा बसतो. आणि 36 साईजसाठी हा व्यवस्थित बसतो. 36 पेक्षा जास्त असेल तर इथे 1/4 इंच घ्यायचं, इकडे 1/4 इंच घ्यायचं, म्हणजे हा व्यवस्थित बसतो. जशी छातीचा आकार असेल तसा हा पफ इथे वाढवायचा असतो. इकडेही तुम्ही 1/4 इंचच देऊ शकता कुठल्याही साईजसाठी. इकडे 1/2 आणि इकडे जशी छाती असेल तसा हा वाढवायचा. आता मी 36 साईजसाठी 2 इंचाचा म्हणजे इकडे 1 आणि इकडे 1 असा हा टक्स दिलेला आहे. हा ब्लाऊज परफेक्ट बसतो. एकदा शिवून नक्की पहा.
हे टक्स मारलेले आहेत. आपण शिलाई पाहूया, दोन्ही साईड आहेत. मार्किंगवर आपण आता टक्स मारून घेऊया. हे असं खालीच ठेवायचं सुईचं टोक आणि उचलून नंतर दाब परत शिलाई. हा जो टक्स आहे हा टक्स मारताना हे कापड क्रॉस येतं, बाकी इतर टक्स मारताना हे दोन्ही कापड आपले सरळ असतात, एकाला एक मिळालेले. पण हा जो टक्स आहे साईडचा टक्स, तो मारताना आपलं कापड आपलं हे क्रॉसमध्ये येतं. शकता एकदम फिनिशिंगमध्ये आपले टक्स मारून झालेले आहे आणि पोप पण तुम्ही पाहू शकता किती व्यवस्थित आलेलं आहे. योग पट्टी न लावता हे आपलं व्यवस्थित असं टक्स मारून झालेले आहे. आता 36 साईजसाठी हा पप व्यवस्थित एकदम परफेक्ट बसतो, कुठेही टोक येत नाही, काही नाही, एकदम परफेक्ट असा हा झालेला आहे. दोन्ही पाहू शकता दोन्ही साईडचं तुम्ही किती व्यवस्थित झालेले आहेत. एकदम परफेक्ट हा ब्लाऊज बसतो. हा व्ही नेक आहे, हे आपलं शिलाईमध्ये जाणार आहे इकडे पण आणि इकडे पण. आणि हा प्रॉपर असा व्हीचा आकार येतो. आता याला आपण पट्टी लावून घेऊया खाली कमरेला. इथे मी पट्टी घेतलेली आहे 2 इंचाची, एका साईडने फोल्ड करून घ्यायची थोडीशी आणि हे जॉईंट करून घ्यायची. हा जो टक्स आहे तो थोडासा असा क्रॉस करायचा, म्हणजे खेचला जात नाही. आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेलं, इकडे 1/2 इंच आणि शोल्डर जोडताना 1/2 इंच असं 1.5 इंच आपलं एक्स्ट्राचं मार्जिन पुढच्या भागासाठी घेतलेलं होतं. आता दाब टीप मारून घेऊया, खालच्या साईडला दाब टीप मारायची आणि हे जॉईंट करून घ्यायचं पट्टी. इकडे हात शिलाई करायची गरज लागत नाही, तुम्हाला वाटली तर तुम्ही करू शकता. आपण पट्टी आहे पट्टी लावणार आहोत. दुसऱ्याही साईडला मी अशीच लावून घेतलेली आहे. आता आपण हुक पट्टी आणि आय पट्टी बटणं लावणार आहे, त्याच्यामुळे मी इकडे हुक पट्टी लावणार आहे आणि इकडे काच करणार आहे, त्याच्यामुळे इकडे काच पट्टी लावणार आहे आणि या साईडला बटन पट्टी लावणार आहे. बटन पट्टी वरती येते आणि काच पट्टी आतल्या साईडला येते. हुकच्या हुक करताना आपण इकडे हुक पट्टी लावतो आणि इकडे आय पट्टी लावतो. तसं बटन लावणार आहे त्याच्यामुळे मी इथं आता इकडच्या साईडला बटन पट्टी इकडे हुक पट्टी लावणार आहे. पूर्ण शिलाईचा व्हिडिओ हवा असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा, मी सगळा व्हिडिओ मागचा पुढचा तुम्हाला दाखवेन. पण आता हे टक्स फक्त दाखवलेले आहेत, व्यवस्थित आपण मारलेले आहेत टक्स, त्याच्यावरच शिलाई केलेली आहे, कुठेही कमी जास्त अजिबात झालेलं नाही आहे. आणि आता आपण पूर्ण ब्लाऊज शिवून घेऊया.